मी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन सुरू केलेलं आहे. पोवे नाक्यावरच्या झाडाखाली जे आता या ठिकाणी कचरा घेऊन बसलेले आहेत, त्यांनी राष्ट्रपती उदयनराजे जॉर्जराजे भोसले यांच्या पुतळ्याला नमन करून जे आता उपोषणाला बसत आहेत या ठिकाणी आता पोवे नाक्यावरती त्यांनी अशा पद्धतीनं कचरा घेऊन ते बसलेले आहेत. खरंच एक धक्कादायकच बाब म्हणायला लागणार आहे. लॉकडाऊन नसावा अशी त्यांची भूमिका आहे, कोरोनावरती नियंत्रण मिळवावं अशी त्यांची भूमिका असली तरी मात्र उदयनराजेंनी आता लॉकडाऊनच्या विरोध म्हणत अशा पद्धतीने पोवे नाक्यावरती त्यांनी आपले हे केलेलं आहे. मला साहेब काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल? तुमच्या झाला पाहिजे माझ्यावर ही परिस्थिती आली असेल तर गोरगरिबांवरती ज्यांचं तळ हाताचे पोट आहे त्यांची काय अवस्था असेल हे तुम्ही जाणून घ्या ना. दुसरे मार्ग होते हे आंदोलन करण्याची काय गरज? त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद तसं एक लक्षात घ्या. प्रश्न ताकदीचा नाही, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. या सरकारमध्ये जर इच्छाशक्तीच नसेल तर आपण काय करणार, काय करू शकतो मला सांगा. लोकशाही राजेशाही असती तर आता कोणालाही एवढं जवळ पण पोचू शकले नसते, पोचून दिलेच नसते. इथं ढिगाने पैसे खातात, आज लसीकरण मिळत नाही. आणि जे ज्यांना जे लसीकरण मिळालंय ते आता कोरोना पॉझिटिव्ह झाले. बाजार मांडले का ह्या बाजार बुंडक्यानी? तर वाजे हा वाजे असा कोण आहे मला तेच कळत नाही. एवढे पैसे ह्याच्या अगोदर तुम्ही विचार करा ना, ह्याला एवढे पैसे, त्याला एवढे पैसे, ह्याला एवढे पैसे खावा म्हणलं साचा असतो ना पूर्वीचा चटणीचा, खाते तरी खाल्लं पडते तसं किती खायचं. पण गोरगरिबांचं काय नुकसान करताय? लॉकडाऊन म्हणजे काय लॉकडाऊन? हा तुम्ही सिमेंटच्या घरात राहता, हे लोक बाकीचे सगळे जे आहे ना ज्यांनी लॉकडाऊन केला ना अधिकार दिला कोणी? हुवा दे काय अधिकारात त्यांनी केलं? आपल्याचा भाग आहे का? एक तरी मेडिकल सायन्स स्टुडंट आहे? आजपर्यंत सायन्स सायंटिस्ट लोकांनी काय याच्यावरती वक्तव्य केलं नाही. इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी सायंटिस्ट, जे कोण तज्ज्ञ जे सायंटिस्ट आहे, मेडिकल फ्रॅटर्निटी गेली खड्ड्यात. इट इज ओनली सायंटिस्ट हू कॅन डिटेक्ट ऑल दीज थिंग्स. लॉकडाऊन करा, लॉकडाऊन करा. तुमचे काळे काळे कारनामे लपवण्या करता लॉकडाऊन. आणि कशा करता? मरणार कोण? जे पत्राच्या शेड मध्ये राहतात त्यांची अवस्था काय? हे त्यांना काय येऊन देत नाही सगळे लोक पोलीस लोक मरतील ते तर उन्हाळा एवढा आहे वाढलाय कसं राहायचं? बाहेर बसलं की दांडते घालतं. ऐकी लायकी काय ह्याला अधिकार दिला कोणी? आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे सर्व पोलीस म्हणजे एसपी पासून सगळ्यांना आयजी बीजी कोण पण असेल ऑल पोलीस की आज आमच्यासारखे आणि तुमच्या आपल्यासारखे टॅक्स पेअर पैसे भरतात म्हणून यांचे पगार होतात. ज्या गव्हर्नमेंट सर्वंट दे शुड नॉट लर्न हाऊ टू बिहेव. इवन द कलेक्टर एनी एव्हरी स्टेट
दे शुडंट थिंक टू मच ऑफ देमसेल्व्स. आणि जो येतो मी काल म्हणलं ना, जो येतो त्याला तो जातो. तुम्ही कधी डेटा घेतलाय बघितलाय काय ना करता उगीच लॉकडाऊन? तुमच्या बापाची इस्टेट आहे, यांचं सगळं चालू व्यवस्थित, काय करता त्या लोकांना ज्यांना काय मिळत नाही? कालच आहे टुडेज महाराष्ट्र गव्हर्नमेंट बुलेटिन, काय त्यांनी सांगितलं 13.11 मिलियन टोटल केसेस, रिकवर्ड 11.9 मिलियन, डेथ 168 लाख. आता या मिलियन म्हणणं एवढे जे वयोवृद्ध आहेत, ते ज्यांना आजारी आहेत, हे आहेत, ते होणारच ना, जगाची रीत आहे. कोण आहेत का कोण हे राहू शकत नाही. जो येतो एकच सत्य लक्षात घ्या, आणि तुम्ही कसं वागता ना परतफेड ह्या सगळ्यांना करावीच लागणार. जो येतो त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं. किती पुढं मागा कराल हे कराल, तुमची तब्येत तुम्ही व्यवस्थित फिट ठेवली, इम्युनिटी पाळली, हे दिले तुम्ही लॉंग, तुम्ही काहीच पाळलं नाही, कसंही वागला तर तुम्ही म्हणजे इट्स बाउंड टू हॅपन. आता सातारा सिटी मधलं जर बघायचं झालं, मार्च 20th कोविडच्या डेथ किती झाल्या, 1279, नॉन कोविडच्या 1494. आता जे कोविड आणि हे जेव्हा म्हणत असताना ह्या ज्या डेथ झाल्या या सरकार दे आर रिस्पॉन्सिबल. इथं वॅक्सिन तुम्ही पुरू शकत नाही, वरनं तुम्ही पैसे खाता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या ह्याच्यात हे, तर ह्या लोकांच्या ह्याच्यात त्यांनी किती पैसे खाल्ले असतील, कोणाला किती पोट झाले मला माहित नाही. लोकांनी विचार केला पाहिजे ना. माझी एकटकी आहे, मी जर राहायची असती या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं. एक मेला तरी चालेल, पण लाख जगले पाहिजे. त्यांना मी जगलं पाहिजे, लाख मेले तर चालेल. ही यांची परिस्थिती आहे तोंडावर, कधी पण त्यांनी सांगावं समोरासमोर. तुमच्याकडे वॅक्सिन अवेलेबल नाही, पण त्याच्या घरी पैसे, त्याच्यावरती त्याला हे संपूर्ण संरक्षण, हे सगळं संरक्षण. मग राज्य शासनाने केंद्र शासनाने त्याच्यावरती निर्णय घेऊन टाकावा ना. त्याचे पैसे रिलीज करा आणि हे करा, वॅक्सिन द्या ना. पैसे नसतील तर सांगा आम्हाला. हिस्टॉरिकल डेथ रेट इंडियामधला 2021 मध्ये डेथ रेट, म्हणजे हे नॉर्मल आहे, म्हणजे हे नाही कोविड बिविड काही संबंध नाही, नॉर्मल डेथ रेट 7.34. ओके, 2020 7.309 लाख, 2019 7.273 लाख, अँड सो ऑन. सरासरी मला सांगा त्यांनी काय केलं. तुम्ही भ्रष्टाचार केला नसता, मी जेव्हापासून बॉम्ब बोलतोय त्याच्यात लक्ष आळा घातला असता तर काय झालं असतं? आज पगार नाही यांचे होत, उद्या हे सुद्धा काय कशावर कामाला येतील, कुठून आणणार पैसे? वरनं टॅक्स तुम्ही वाढवताय. एकतर ह्या पार्श्वभूमीवरती मला सांगा, तुमचा अधिकार तुम्हाला दिला कोणी अधिकार? सगळ्यांना दुकानदारांना आणि यांना RT-PCR आणि RAT टेस्ट हे मॅन्डेटरी केले, पैसे देणार कोण? आणि दर 15 दिवसाला तुम्हाला करायला लागतं. मी व्यापाऱ्यांच्या आणि ह्याच्या बाजूने बोलत नाही, सर्वसामान्य माणसांच्या वतीने बोलते, माझ्या वतीने बोलते. आज मी इथंच बसणार,
उदरनिर्वाह साधन नाही, व्यापार बंद, सगळं बंद. आणि हे शहाणी सगळे कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन समजतंय की आपण लय शहाणे. अरे कधीतरी ह्या लोकांनी, जिल्हा प्रशासन आणि ह्या लोकांनी डोकं स्वतःच बुद्धी दिली का नाही? फक्त बुद्धी त्या लोकांनी दिली जे आता मंत्रिमंडळ त्यांनी निर्णय घ्यायचा आणि हे करायचं. मला माहित आहे ते याच्यावरती प्रतिक्रिया काय देणार. योजनेची ना बुद्धी आहे ना? हो मला बुद्धी आहे. माझ्या ताब्यात द्या सगळं, मी सगळं नियोजन करतो व्यवस्थित. सगळं बंद करून टाकले, उपासमारीची वेळ आली. कशा करता? म्हणजे बापाची इस्टेट आहे सगळ्यांची, काढा सगळ्यांचे सगळे. किती कोणी कोणी काय काय खाल्लंय ना, आता पण करप्शन केलंय एव्हरी वन. आज त्याच्यामुळे ही परिस्थिती लोकांची आली. आणि मला मी सांगायची गरज पण नाही, जे पोलीस डिपार्टमेंट आहे ना, जिल्हा प्रशासन, ह्यालाच विचारा, ते तुम्हाला सांगतील. पण आमचं नाव सांगू नका, आमची बदली होईल. मी परकटपणे बोलतो का, माझा जीव तुटतो. काय करायचं लोकांनी, कुठं जायचं? आणि याद रका, जर एका पोलिसांनी जर काठी मारली कोणाला, जेव्हा शपथ सांगतो, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट होईल इथं ना महाराष्ट्रात. सरळ मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कोणाला घाबरू नका. पोलीस डिपार्टमेंट काय, आपण त्यांचा आदर करतो, त्याचा असा अर्थ नाही की त्यांनी काय पण करावं. त्यांची ताकद काय नाहीये, झिरो आहे, झिरो. मानलं तर देव नाही तर दगड. किती आहे इथं लोकसंख्या, किती आहे, आवडू शकणार? 1000 लोकांना जर एका पोलिसाला धरलं आणि चोपलं, त्याचे हाड तरी दिसतील का? कृपया तसं करू नका. पण जर मारलं तर सोडू नका. मी तर सोडणार नाही. बस झालं, जे जे काय असेल, योग्य असेल, निर्बंध पाळतात ना. तुम्हाला नाही हे करायचं दुकान उघडायचे, त्यांचं द्या ना. पण कुठं त्या लोकांनी काय करायचं? सणासुदीचे दिवस आले, काय करणार ते? कामगार तिथे आहेत, घरचे लोक आहेत, यांनी पैसे, यांनी लोन काढलंय. ह्या लोन काढल्यामुळे तरी ह्या बँकेकडनं त्यांचा तगादा लागलाय. तुम्ही अजून भिकेला लावणार लोकांना? दक्षता प्रत्येकाने घ्यावी आणि हे त्यातनं मार्ग आहे. मार्ग असे आता हे आंदोलन किती कधीपर्यंत चालू ठेवणार? जोपर्यंत प्रशासन निर्णय बदलत नाही तो. नाही नाही, आंदोलन काय, एखाद्या आंदोलन करायला आलं नाही, बसायला आलं, माझं मत व्यक्त करायला आलंय. हे काय वाढगस, चला टाका पैसे जरा ह्याच्यात, म्हणजे कलेक्टरला देऊ तरी. लोकांच्याकडे हे असं झालंय, खायला नाही काय, सगळं रिकाम. मग काय तबला वाजव असेल डिमरी बाजूची, त्यातनं आपलं पाणी पिऊन झोपायचं. कोण देणार? महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आता गरीब मुलगा एक बसला होता, तुमचं आंदोलन पाहत होता, मात्र त्याला आता पोलिसांनी हटकलं. व्हिडिओमध्ये आहे ते सगळं. हे जाऊन दे, मला काय माहित नाही, त्यांची लायकी पण नाही पोलिसांची. गरिबांच्यावरती अन्याय होतोय आणि श्रीमंत हा श्रीमंत. हे बघा, हे बघा, एक लक्षात घ्या, गरीब श्रीमंत हा विषयच नाही. करप्शन श्रीमंत, एक लक्षात घ्या, जगातले Fortune 500 मॅग्झिनचं बघितलं तर जे जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत ना, ते फुटपाथवरनं जन्माला आले आणि फुटपाथवरनं त्यांनी सातत्य राखलं आणि त्यामुळे ते मोठे झाले कष्टाने. तो होईल मोठा, ज्या दिवशी तो मोठा होईल ना, त्या दिवशी असे त्याच्या तैनातीत त्याच्या ठीक आहे असं होईल. त्या माणसाला काय पण ज्यांनी हटकलं. तुम्ही किती वेळ इथं बसणार आहात? हवामान ऊन चांगलं, ऊन गेलं कमी झालंय, बसेल. लोक हे ताट भरत नाही ना, हे थोडंसं तुम्ही टाका पैसे, म्हणजे कलेक्टर जाऊन देतो बाबा हे घ्या, ह्याच्यातनं तरी तुमचे ताण भागती का बघा. आणि जे वॅक्सिन आहे द्या. लॉकडाऊन हटवलं नाही तर आता एखादा दिवस बघेन. आता मी सगळ्यांना आव्हान करणार आहे, महाराष्ट्रापर्यंत आव्हान करतो मी, लॉकडाऊन उठून टाका. ह्याच्याने काय फरक पडत नाही, हे सगळं धुळपेक आहे. हे त्या वाजे बिजे आणि यांचं जे